गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू सॉल्व द प्रॉब्लम ऑफ फिक्स्ड कैपिटल मेथड एंड फ्लक्चुएटिंग कैपिटल मेथड। तो आज लेक्चर मध्ये आपण फिक्स्ड कैपिटल मेथड ने आणि फ्लक्चुएटिंग कैपिटल मेथड ने दोन प्रॉब्लम सॉल्व करणार आहोत। सो लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं व्हाट इज फिक्स्ड कैपिटल मेथड एंड व्हाट इज फ्लक्चुएटिंग कैपिटल। फिक्स्ड कैपिटल मेथड म्हणजे काय? व्हेन वी आर गोइंग टू प्रिपेयर पार्टनर्स कैपिटल अकाउंट एज वेल एज पार्टनर्स करंट अकाउंट, दैट इज नोन एज फिक्स्ड कैपिटल मेथड। सो व्हेन वी आर नॉट गोइंग टू प्रिपेयर करंट अकाउंट, दैट इज कॉल्ड फ्लक्चुएटिंग कैपिटल मेथड। सो अंडर फिक्स्ड कैपिटल मेथड कैपिटल बैलेंस विल रिमेन कॉन्स्टंट एंड इन फ्लक्चुएटिंग कैपिटल मेथड पार्टनर्स कैपिटल बैलेंस विल बी चेंज। सो नाउ we are going to solve one problem, then another problem we are going to solve in this same video. So there are two partners, partner Patil and Jadhav. So there are two partners here. I have been solved this problem earlier, but for your better understanding point of view, I am going to solve this problem once again. So Patil and Jadhav are partners in a firm sharing profit and losses in the ratio 3:2. So there are two partners and their ratio is 3:2. 3:2 means partner will share third ratio of total fifth ratio, 5:5, and Jadhav will share two part of total 5 shares. So here their capital were balance was rupees 60,000 and 40,000 as on 1st April 2020. So when we are going to solve this problem, so when we are going to solve problem here, instruction is given to us prepare partners capital accounts when capital are fixed. जेव्हा आपल्याला कॅपिटल फिक्स म्हणून सांगितलेलं आहे, म्हणजे वी आर गोइंग टू सॉल्व दिस प्रॉब्लम युझिंग फिक्स्ड कॅपिटल मेथड। फिक्स्ड कॅपिटल मेथडने आपण प्रॉब्लम सॉल्व करणार आहोत। ॲक्च्युली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि आपल्याला विचारलेलं नाही आहे, तरीसुद्धा आपण ते अकाउंट तयार करणार आहोत फॉर युअर बेटर अंडरस्टँडिंग पॉईंट ऑफ व्ह्यू, कारण तुम्हाला पुढे चालून हा बेस आहे आणि यावरतीच आधारित तुम्हाला फायनल अकाउंटचे पार्टनरशिपचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत। सो हिअर पार्टनर्स कॅपिटलचं बॅलन्स किती आहे? 60,000 अँड 40,000। ते बॅलन्स आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेणार आहोत। बाय नेम बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 60,000 अँड 40,000, तर हे 60,000 आणि 40,000 दाखवणार आहोत। ड्युरिंग द इयर दे अर्न अ प्रॉफिट ऑफ रुपीज 30,000, त्यांना एकूण किती प्रॉफिट झालंय? 30,000 प्रॉफिट झालंय। तो ॲक्च्युली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी काढून दाखवत आहे। ॲक्च्युली देअर इज अ लॅक ऑफ इन्फॉर्मेशन, म्हणजे ॲक्च्युली विचारलं पण नाही तरीसुद्धा आपल्याला ते कशाप्रकारे त्याची पोस्टिंग होऊ शकते हे आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर हे 30,000 कशाप्रकारे डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे इथं आपण परत एकदा तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करून दाखवणार आहे। 30,000 रुपये आपल्या 30,000 डिस्ट्रीब्यूट करायचं आहे। 3/5 अँड 2/5, पाटीलचा रेशो किती आहे? 3/5, तर 5 × 5 = 30, म्हणजे 6,000 × 3 म्हणजेच किती झाले? 18,000। आणि जाधवचा शेअर किती आहे? 2/5, म्हणजे 5 × 5 = 5, 6 × 13, 6 × 2 = 12,000 हे आपण इथं दाखवणार आहोत। म्हणजे 18,000 रुपये आणि इथं किती? 12,000 रुपये। तर हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आणि तेच बॅलन्स आपण करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेणार आहोत। काय म्हणून घ्यायचं? ॲक्च्युली हे आपण सर्वात शेवटी घेऊ, इथं आपण काय लिहून ठेवू, ठीक आहे, या साईडला घेऊ आपण म्हटल्यास बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 18,000 पाटील आणि तुमचा जाधव किती शेअर करतो आहे? 12,000 रुपये, ठीक आहे। त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ड्युरिंग द इयर दे अर्न प्रॉफिट 30,000, ठीक आहे। अकॉर्डिंग टू द पार्टनरशिप डीड बोथ पार्टनर्स आर एन्टायटल्ड रुपीज 1,000 पर मंथ ॲज सॅलरी, तर प्रत्येक पार्टनरला 1,000 रुपये आपण सॅलरी देतो, म्हणजे एका महिन्याला 1,000 रुपये, तर 12 महिन्याला किती येणार आहेत? 12,000 रुपये। तर पार्टनरची सॅलरी, दिस इज एक्सपेन्सेस ऑफ द बिझनेस कन्सर्न, तर याला 12,000 रुपये आणि याला 12,000 रुपये, 12 × 12 झाले 24,000 रुपये। दिस इज एक्सपेन्सेस ऑफ द बिझनेस कन्सर्न अँड धिस इज इन्कम ऑफ द पार्टनर, पार्टनरची इन्कम आहे म्हणून आपण या ठिकाणी काय करून घेऊ इथं पार्टनर्स सॅलरी। तर हे पार्टनर सॅलरी किती आहे तुमची? पहिल्या पार्टनरची सॅलरी किती आहे? प्रत्येक पार्टनरला 1,000, म्हणजे 12,000 रुपये। इथं पाटील 12,000 रुपये आणि जाधव पण 12,000 रुपये। त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे पुढचा भाग, आपण बघू। हां,
नंतर 5% इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल ह्या 60,000 आपण 5% जर कॅल्क्युलेट केलं तर या ठिकाणी मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवत आहे. 60,000 5 × 5/100 हे 0,0 कॅन्सल करा. 5, 6, 30 म्हणजे 3,000 रुपये. तर पहिला परिणाम आपला इथं होणार आहे 3,000 रुपये. त्यानंतर हे 40,000 सुद्धा आपल्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल कॅल्क्युलेट करायचं आहे 40,000. तर हे 2,000 रुपीज हे 2,000 इथं घेणार आहोत आपण. तर हे 3,000 + 2,000 की झाली तुमची 5,000 आणि हे आपण या ठिकाणी घेणार आहोत. काय म्हणून घेणार आहोत? इंटरेस्ट ऑन कॅपिटल. पार्टनरचं इन्कम आहे आणि बिझनेसचा खर्च आहे. तर पार्टनरला आपण या ठिकाणी इंटरेस्ट दिलेला आहे. पाटीलला 3,000 दिलेला आहे आणि जाधवला किती दिलेला आहे? आपण 2,000 दिलेला आहे. सो ॲज पर पार्टनरशिप डीड, पार्टनरशिप डीडमध्ये कोणताही रेशो असू शकतो. ॲज पर पार्टनरशिप डीड, ॲज पर दी प्रोव्हिजन विच इज मेड बाय द पार्टनर इन पार्टनरशिप डीड, भागीदारी करारामध्ये जो काही उल्लेख केलेला असेल त्याप्रमाणे आपण त्यांना सॅलरी किंवा कमिशन देत असतो. सो दे आर अल्सो चार्ज इंटरेस्ट ऑफ 5% ऑन देअर ड्रॉइंग्स इ रिस्पेक्टिव्ह ऑफ पिरियड. पिरियड आपण विचारात घेणार नाही, 5% आपण ड्रॉइंग काढणार आहोत. आणि त्यांची ड्रॉइंग आहे 12,000 and 8,000. सो पाटीलची ड्रॉइंग आपण कुठं दाखवतो? करंट अकाउंटच्या डेबिट्सला. तर पाटील्स ड्रॉइंग इज 12,000 अँड हिअर जाधव ड्रॉइंग इज 8,000. तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आपल्याला कॅल्क्युलेट करायची. तर इथं बघा मी कॅल्क्युलेट करून दाखवलेलं आहे ऑलरेडीज. तर तुम्ही बघू शकता इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. तर हे 12,000 + 5% काढलं तर 600 आणि 8,000 + 5% काढलं तर 400. तर आपण काय करू इथं ड्रॉइंग घेऊ, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगची अमाऊंट किती केली आपण? हे 600 रुपये आणि त्यानंतर याची आहे किती? 400 रुपये. दिस इज एक्सपेन्सेस ऑफ पार्टनर अँड दिस इज इन्कम ऑफ द पार्टनरशिप फर्म. तर मग आपण हे पाटील आणि जाधव, पाटीलला कडून इंटरेस्ट किती आलं? 600 आणि जाधवकडून इंटरेस्ट किती आलं? आपलं 400. हे 1,000 इन्कम झालं. ठीक आहे. सो नाव वी आर गोईंग टू सॉल्व दिस प्रॉब्लम. वी आर गोईंग टू बॅलन्स ऑफ दिस अकाउंट. या अकाउंटचा आपल्याला बॅलन्स काढायचा आहे. ॲक्च्युली दिस अकाउंट इज नॉट गोईंग टू बी क्लोज. हे अकाउंट आपण क्लोज करणार नाही, कारण का आपल्याला नेट ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस दिलेला नाही आहे. सो दिस इज पार्ट ऑफ ट्रेडिंग मीन्स ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नाही आहे आणि आपल्याला ग्रॉस प्रॉफिट अँड ग्रॉस लॉस माहीत नाही आणि बरीच इन्फॉर्मेशन माहीत नसल्यामुळे हा प्रॉब्लेम म्हणजे हा हे अकाउंट आपण टॅली करू शकणार नाही. तर ह्या ठिकाणी देअर इज नो इन्क्रीज ऑर डिक्रीज इन द बॅलन्स ऑफ कॅपिटल. कॅपिटलच्या बॅलन्समध्ये काहीही इन्क्रीज नाही आहे किंवा डिक्रीज नाही, त्यामुळे हे बॅलन्स आपण ॲज इट इज घेणार आहोत, 60,000 आणि हे 40,000. तर इथंसुद्धा डिफरन्स तोच येणार आहे, कारण काहीही नाही बॅलन्स या ठिकाणी. मायनस आपण काहीच करू शकणार नाही बिकॉज देअर इज नो ॲडजस्टमेंट रिलेटेड टू कॅपिटल अकाउंट. कॅपिटलशी रिलेटेड कुठलीही ॲडजस्टमेंट नाही आहे. तर या अकाउंटची टोटल करा, करंट अकाउंटच्या या साईडची टोटल जास्त आहे, काही वेळेस या साईडची टोटल पण जास्त राहू शकते. करंट अकाउंट बॅलन्स मे बी पॉझिटिव्ह ऑर मे बी निगेटिव्ह. पॉझिटिव्ह मीन्स वेन क्रेडिट साईड इज मोर दॅन डेबिट साईड, निगेटिव्ह मीन्स वेन डेबिट साईड मोर दॅन क्रेडिट साईड. म्हणजे पार्टनरच्या क्रेडिट साईडची टोटल जर जास्त असेल तर आपले पैसे बँकेमध्ये शिल्लक आहेत. जर समजा या साईडची टोटल जास्त असेल आणि या साईडला फरक येत असेल त्याला आपण काय म्हणतो? ओव्हरड्राफ्ट असं म्हणतो. तर या साईडची टोटल करा, या साईडची टोटल येते 33,000 रुपये आणि याची टोटल येते 26,000 रुपये. तर इथं घ्या 33,000 रुपये आणि त्यानंतर इथं घ्या 26,000 रुपये. जो डिफरन्स येईल त्या डिफरन्सला म्हणा टू बॅलन्स कॅरीड डाऊन आणि हा डिफरन्स येतो 20,400 आणि 17,600. सो इन दिस वे वी कॅन सॉल्व द प्रॉब्लम ऑफ दिस पार्टनरशिप फर्म युझिंग फिक्स्ड कॅपिटल मेथड. फिक्स्ड कॅपिटल मेथडने हा प्रॉब्लम आपण सॉल्व करू शकतो. इफ यू आर गोईंग टू लाईक माय व्हिडिओ आय विल प्रिपेअर मोर अँड मोर व्हिडिओ फॉर यू. जर तुम्ही ह्या व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलात तर मला आणखीन व्हिडिओ करण्यास मोटिवेशन मिळेल. थँक्यू यू.